महिला सरपंच फक्त नावाला असतं रे निवडून येण्यापुरतं नंतर सगळे कारभार तर तिचा नवरा सांभाळत असतो म्हणजे खरा सरपंच कोण तिचा नवरा तुम्ही पण जर असं सर्रास बोलत असाल तर आता ते बंद करावं लागणार आहे कारण शासनानं एक आदेश काढला आहे ज्यामुळे या प्रकाराला आळा घालण्याचं काम होणार आहे हा कायदा इतका कडक आहे की त्याने डायरेक्ट महिला सरपंचाचंच पद जाऊ शकतं सविस्तर जाणून घेऊया आज आपण पाहिलं तर महिला राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत ग्रामीण भागातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामपंचायतीत त्यांना आरक्षणही देण्यात आलंय महाराष्ट्रात एकोणीसशे साठ मध्ये महिलांना ग्रामपंचायतीत केवळ एकाच जागेवर आरक्षण होतं त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती झाली आणि चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामपंचायत पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेत महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला यानं महिलांचे प्रश्न समोर येणं लोकशाही मूल्यांवर चर्चा होणं असे अनेक चांगले बदल होऊ लागले परिणामी आरक्षणामुळे महिला सरपंचांचं प्रमाण वाढत आहे आज घडीला महाराष्ट्रात बारा हजार पाचशे त्र्याहत्तर महिला सरपंच कार्यरत आहेत बऱ्याच गावाच्या महिला सरपंच त्यांचं काम सक्षमपणे पार पाडतायत पाणी शिक्षण आरोग्यावर बोलतायत पण काही गावांमध्ये आजही सरपंच महिलेचा पती कारभारात लुडबुड करताना दिसत याचा परिणाम गावाच्या विकासावर होतो ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतं विश्वासार्हतेला धक्का बसू शकतो अनेकदा तर या गोष्टी मोठ्या होत ग्रामपंचायतीत तंटे निर्माण होतात म्हणूनच लोकशाहीचा कारभार पारदर्शकपणे चालवण्यासाठी याचं निराकरण होणं गरजेचं आहे आणि त्यामुळंच शासनानं एक आदेश काढला आहे ग्रामविकास विभागानं दोन हजार मध्ये लागू केलेल्या आचारसंहितेनुसार जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या कारभारात पती किंवा नातेवाईकाने हस्तक्षेप करू नये असं सांगितलंय जर हस्तक्षेप झाला तर त्या महिला पदाधिकाऱ्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते असं या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय आमच्या मराठवाड्यात ना एक म्हण बघा नवऱ्याच्या कुठल्याही कर्माची फळं त्याच्या बायकोला भोगावी लागतात तसंच काहीतरी वाटतंय पतीनं लुडबुड केली तर महिलेचंच पद जाणार आहे महिला सरपंचांनी त्याच्या अधिकाराचा स्वतः वापर करावा नवरा सासरे किंवा कोणत्याही पुरुष नातेवाईकाच्या हातची बाहुली न होता महिलांना स्वतंत्रपणे ग्रामपंचायतीचा कारभार पाहता यावा त्यांनी स्वतः ग्राम, ग्राम विकासाचे आराखडे तयार करत लोकशाहीत प्रत्यक्ष सहभाग नोंदवावा या हेतूनं हा आदेश जारी केल्याचं सांगण्यात आलंय महिला सरपंचांनी आपले निर्णय स्वतः घ्यावेत म्हणून सरकार तर आपलं काम करत पण गरज आहे ती आता महिलांनी एक पाऊल टाकण्याची सरपंचांनी पुढे येत आपल्या कामात ढवळाढवळ धौड़ करणाऱ्या नवऱ्याला वेळीच आवरण्याची तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज एटिंग लोकमतला फॉलो करायला विसरू नका